कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडी येथे झालेल्या कुस्ती मैदानाच्या लढतीत पैलवान निलेश हा गंभीररित्या जखमी झालेला आहे. कोल्हापुरातील बांदिवडे या गावात ज्योतिबा यात्रेनिमित्त एक कुस्तीचं मैदान भरवण्यात आलं होतं. या मैदानात कुस्ती खेळण्यासाठी 20 वर्षीय रांगडा पैलवान निलेश अंगाला लाल माती लावून मैदानात शड्डू ठोकत उतरला. कुस्ती सुरू झाली आणि प्रतिस्पर्धी पैलवानानं निलेशला आपल्या कवेत धरत उचलून जमिनीवर आपटलं. या डावात निलेश डोक्यावर अडून जमिनीवर निपचित पडला. पैलवान निलेश हा कुस्ती परंपरेच्या घरातील आहे. त्याचे आजोबा वडील पैलवान विठ्ठल कुरुंदकर, वडिलांचे मामा वसतात कैलासवासी सावळा गवड बांदिवडे हे नामांकित पैलवान होते. आपला मुलगाही चांगला पैलवान व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र रविवारी झालेल्या कुस्ती मैदानात निलेश निपचित पडला आणि त्याची सगळी स्वप्न त्याच मातीत गाडली गेली. पैलवान निलेश हा यंदाच्या कुस्ती हंगामात कोणत्याही पैलवानासोबत जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटात लढत निकाली काढत होता. परंतु रविवारी झालेल्या मैदानात तो गंभीर जखमी झालाय. त्याच्या मानेच्या शिरेला दुखापत झाली आहे. त्याच्या उपचारांसाठी कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखलही करण्यात आलंय. परंतु या ठिकाणी उपचारास प्रतिसाद न दिल्यानं त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलाय. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोल्हापूरचे समन्वयक विजय जाधव यांना सूचनाही दिल्यात. त्यानुसार त्याला मुंबईला हलवण्याची प्रक्रिया पारही पडली. एक रुग्णवाहिका निलेशला घेऊन मुंबईच्या दिशेने निघाली. मात्र प्रकृती अस्तावस्थेमुळे कराडच्या कृष्णा हॉस्पिटल इथं त्याला दाखल करण्यात आलं. निलेशची प्रकृती गंभीर आहे. या संकटाला चितपट करून निलेश सुखरूप बाहेर यावा अशी प्रार्थना कुस्तीप्रेमी सध्या करीत आहेत.